पुढच्या बातमीकडे वळूयात. भाजपनं माफी मागावी यासाठी काँग्रेसनं आज राज्यभर आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. काँग्रेस आंदोलन करणार आहे असं असतानाच माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झालेली आहे, ज्यामध्ये अनिल बोंडे काँग्रेस कार्यकर्त्यांना झोडून काढण्याची भाषा करत आहेत. बोंडेंच्या क्लिपमुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. दरम्यान या व्हायरल क्लिपची साम टीव्ही न्यूज कोणत्याही प्रकारची पुष्टी करत नाहीये. पाहूया या ऑडिओ क्लिप मध्ये बोंडे नक्की काय म्हणाले. कोरोनाच्या काळात हे कोणाच्याच कामाला आले नाही. मुख्यमंत्री फिरकले नाही, नाना पटोले फिरले नाही, लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं. आणि म्हणून जर का हा गमजा करत असेल आणि उद्या जर का काँग्रेसचा एक काळ कुत्र जरी आलं भाजपच्या कार्यालयावर तर त्याला झोडल्याशिवाय भाजपचे कार्यकर्ते राहणार नाही. हे त्या नाना पटोलेंनी लक्षात ठेवावं.